नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कायदे पंडित लॉ अकॅडमीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर परत एकदा आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड या विषयातील एक कन्सेप्ट, एक विषय आपण इथे समजून घेणार आहोत. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे पहा कंप्लेंट. तर कंप्लेंट म्हणजे काय आणि कंप्लेंटची डेफिनेशन काय आणि कंप्लेंटमध्ये कुठले इन्ग्रेडियंट येतात हे आपण ह्या लेक्चरमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर चला मग पहिल्यांदा पाहूया कंप्लेंट ही कुठे डिफाईन केलेली आहे. तर कंप्लेंट ही जी संज्ञा आहे, ही कन्सेप्ट आहे, ही सांगितलेली आहे सेक्शन 2D ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 सांगितलेली आहे. आणि त्याची ही व्याख्या आहे, डेफिनेशन आहे, कंप्लेंट मीन्स, कंप्लेंट तक्रार याचा अर्थ असा की एनी ॲलिगेशन मेड बाय ओरली ऑर इन रायटिंग टू मॅजिस्ट्रेट. की कंप्लेंट म्हणजे कुठलेही आरोप की जे तोंडी केलेले आहेत ऑर इन रायटिंग किंवा लिखित स्वरूपात केलेले आहेत टू मॅजिस्ट्रेट आणि ते त्या न्याय दंडाधिकाऱ्याला केलेले आहेत. विथ अ व्ह्यू टू टेक ॲक्शन अंडर दिस कोड आणि त्या आरोपानुसार त्या मॅजिस्ट्रेटने ह्या क्रिमिनल प्रोसिजर कोडप्रमाणे ॲक्शन घेण्याकरता ते आरोप केलेले आहे आणि त्याप्रमाणे ते मॅजिस्ट्रेट हे ह्या कोडप्रमाणे पुढील ॲक्शन घेतील. दॅट सम पर्सन वेदर नोन ऑर अननोन आणि ते जे काही आरोप आहेत ते आरोप त्या पर्सन नोनच्या असतील किंवा अननोन व्यक्तीच्या, ओळखीच्या व्यक्तीच्या विरोधात आरोप असतील किंवा ते आरोप हे अननोन अशा व्यक्तीच्या विरोधात असे ते आरोप असतील. हॅज कमिटेड अन ऑफेन्स की त्याप्रमाणे त्यांनी तो ऑफेन्स केलेला आहे. बट डज नॉट इन्क्लूड पोलीस रिपोर्ट परंतु कंप्लेंट ह्या संज्ञेमध्ये पोलीस रिपोर्ट नॉट इन्क्लूड पोलीस रिपोर्ट की पोलीस रिपोर्ट हा कंप्लेंट ह्या संज्ञेमध्ये येत नाही. म्हणजेच थोडक्यात पोलीस रिपोर्ट हा वेगळा आणि कंप्लेंट ही वेगळी अशी ही डेफिनेशन आहे, डेफिनेशन ऑफ कंप्लेंट. त्यानंतर चला पुढे पाहूया आपण की इन्ग्रेडियंट ऑफ द कंप्लेंट. की आता आपण सेक्शन 2D मध्ये डेफिनेशन पाहिलेली आहे, त्याचं व्याख्या पाहिलेली आहे. तर त्या व्याख्येमध्ये जे काही इन्ग्रेडियंट आहे ते इन्ग्रेडियंट 1 by 1 पाहूया. तर नंबर 1 इन्ग्रेडियंट आहे द कंप्लेंट इज अन ॲलिगेशन मेड बाय ॲग्रीड पर्सन. की जी कंप्लेंट असते, ही तक्रार असते, हे आरोप केलेले असतात आणि ते कोणी केलेले असतात, ॲग्रीड पर्सन, की जो ॲग्रीड झालेला आहे, ज्याला तो जो त्रास सोसलेला आहे अशा पर्सनने, ॲग्रीड पर्सनने ते ॲलिगेशन केलेलं असतं. पुढे ॲलिगेशन मस्ट कंटेन स्टेटमेंट ऑफ फॅक्ट की ते जे आरोप आहेत त्या आरोपमध्ये हे तिथे वस्तुस्थिती सांगितलेली असते. स्टेटमेंट ऑफ फॅक्ट की स्टेटमेंट ऑफ फॅक्ट सांगितलेलं असते, तिथे वस्तुस्थिती सांगितलेली असते. विच आर रिलायड ऑन ॲज अ कन्स्टिट्युटिंग द ऑफेन्स आणि त्या वस्तुस्थितीनुसार तो ऑफेन्स झालेला आहे असे ते सांगणारे स्टेटमेंट आहेत, असे ते सांगणारे वस्तुस्थिती सांगणारे ती स्टेटमेंट वाक्य आहेत. नंबर 3 ॲलिगेशन मे बी ओरली ऑर इन रिटर्न फॉर्म की ते जे आरोप आहेत ते आरोप एकतर तोंडी असतील किंवा इन रिटर्न फॉर्म किंवा रिटर्न फॉर्ममध्ये असतील. नंबर 4 इन्ग्रेडियंट ॲलिगेशन स्टेट दॅट सम पर्सन नोन ऑर अननोन हॅज कमिटेड ऑफेन्स की तो जो पर्सन आहे की ज्या पर्सनच्या अगेन्स्ट ते ऑफेन्सेसचं ॲलिगेशन केलेलं आहे तो जो पर्सन आहे तो पर्सन नोन असेल किंवा अननोन असेल, तो व्यक्ती ज्ञात असेल किंवा अज्ञात व्यक्ती असेल, की ज्यांनी तो ऑफेन्स केलेला आहे असं त्याच्यावरती ॲलिगेशन आहे. कंप्लेंट मस्ट बी मेड टू मॅजिस्ट्रेट आणि 5 इन्ग्रेडियंट आहे की ते जी कंप्लेंट आहे ती कंप्लेंट ही मॅजिस्ट्रेटला केलेली असावी, न्यायदंडाधिकारीला केलेली असावी. नंबर 6 कंप्लेंट मस्ट बी मेड अन ऑब्जेक्ट दॅट मॅजिस्ट्रेट शुड टेक अन ॲक्शन अंडर द कोड ऑफ CRPC. ही जी कंप्लेंट आहे ही कंप्लेंट कशी केलेली आहे पहा,
ह्या उद्देशाने विथ अन ऑब्जेक्ट दॅट की त्या हेतूने की तो जो मॅजिस्ट्रेट आहे तो जो न्यायदंडाधिकारी आहे त्यांनी काय करण्यात यावं शूड टेक ॲक्शन अंडर की त्यांनी त्या कोडनुसार ॲक्शन घेण्यात यावी. पुढे त्यानंतर पुढे आहे पा नंबर 7 अ पोलीस ऑफिसर इज नॉट मॅजिस्ट्रेट की हा जो पोलीस ऑफिसर आहे हा पोलीस ऑफिसर मॅजिस्ट्रेट नाही आहे. सो इन्फॉर्मेशन गिव्हन टू हिम इज नॉट कम्प्लेंट म्हणून जी इन्फॉर्मेशन ही पोलीस ऑफिसरला दिली जाते ती कम्प्लेंट नाही, ती कम्प्लेंट ह्या संज्ञेत येत नाही. नंबर 8 कम्प्लेंट मे इन एनी फॉर्म लेटर ऑर टेलिग्राम मे अमाउंट टू बी अ कम्प्लेंट की ही जी कम्प्लेंट आहे ही कम्प्लेंट एका पत्राच्या स्वरूपात असेल किंवा एका टेलिग्रामच्या स्वरूपात असेल तरीसुद्धा त्याला कम्प्लेंट म्हणण्यात येईल, समजण्यात येईल. नेक्स्ट नंबर 9 कम्प्लेंट कॅन बी मेड इवन बाय पर्सन हू इज नॉट इंज्युअर्ड की जो पर्सन इंज्युअर्ड झालेला नसेल तरीही तो कम्प्लेंट देऊ शकतो, मेड करू शकतो, कम्प्लेंट देऊ शकतो. नंबर 8 इट इज नॉट नेसेसरी दॅट द पर्सन द कम्प्लेंट मस्ट हॅव पर्सनल नॉलेज ऑफ फॅक्ट टू कॉन्स्टिट्यूटिंग द फॅक्ट ह्या की हे आवश्यक नाही आहे की तो जो पर्सन आहे तो पर्सन जो तो कम्प्लेंट देत आहे त्याला मस्ट हॅव पर्सनल नॉलेज ऑफ फॅक्ट. पर्सनल नॉलेज ऑफ फॅक्ट की तो जो पर्सन आहे तो पर्सन तो जी कम्प्लेंट देत आहे त्याला त्या फॅक्ट संदर्भात पर्सनल नॉलेज आहे असं ते आवश्यक आहे.